नवीन वर्ष सुरू झाले की सगळेजण आदल्या दिवशीच म्हणजेच 31 डिसेंबरलाच संकल्प करायला सुरुवात करत असतात. आपण संकल्प तर करत असतो, पण पूर्ण होईपर्यंतचा संकल्प मात्र करणं गरजेचं आहे. कारण एखाद्या कामाची सुरुवात करत असतो, पण ते शेवटपर्यंत, ते काम एंड होईपर्यंत, संपेपर्यंत, त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळेपर्यंत, जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत जर ते काम केलं तर त्याला खरा संकल्प म्हटला जातो. नवीन वर्ष आलं म्हणजे तुम्ही नवीन चॅप्टर करायला रीड करायला सुरुवात करत असतात, नवीन चॅप्टर वाचायला सुरुवात करत असतात, पण एक गोष्ट विसरता कामा नये, ती म्हणजे मागचं गेलेलं जे चॅप्टर आहे किंवा मागे जे पास आउट झालेलं चॅप्टर आहे ते पण रिपीट करणं, वाचणं खूप गरजेचं असतं. कारण त्या चॅप्टरमध्ये आपल्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील, आपण कोणाला फॉरगिव केलेलं नसेल, कोणाला फॉरगेट केलेलं नसेल, ते रिपिटेशन नवीन चॅप्टरमध्ये होता कामा नये, हा सुद्धा एक संकल्प असू शकतो. ज्या ज्या वेळेस आपण नवीन संकल्प करत असतो, त्या ते संकल्प स्वतःसाठी, समाजासाठी आणि कुटुंबासाठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असले पाहिजेत. म्हणजे हा संकल्प सगळ्यांचा हिताचा असतो. त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपण नवीन काही निर्णय घेत असतो, त्या निर्णयामध्ये मात्र कुठेतरी काहीतरी कमतरता राहून जात असते आणि आपण सारखं स्वतःला बोचत असतो किंवा स्वतःला सांगत असतो की माझ्याकडनं हे काम राहून गेलेलं आहे, पण मात्र आपण हे मान्य करत नाही की माझ्याकडनं हे काम जरी राहून गेलेलं असेल, पण माझ्याकडे ग्रॅटिट्यूडची जर भावना असेल की जे आहे त्याच्यात मी सॅटिस्फाईड असलो पाहिजे. कारण आपण मंदिरात जात असतो त्यावेळेस आपण देवाकडे फक्त मागतच असतो. खूप कमी लोक असे असतात की ते थँकफुल होत असतात, ग्रॅटिट्यूड होत असतात की माझ्याकडे जे आहे त्याच्यासाठी मी आभारी आहे. म्हणजेच घेण्यासोबत जर देण्याची जर वृत्ती असेल तो सुद्धा एक संकल्पाचाच नियम आहे. अशा पद्धतीने आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींनी जर दररोज इम्प्रूव्ह होत गेलो तर तो संकल्प ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचवत असतो. नवीन वर्षाच्या सगळ्यांना तर शुभेच्छा आहेतच, पण नवीन वर्षाचा संकल्प करत असताना जो संकल्प सगळ्यांचा हिताचा असेल तो संकल्प मात्र नक्कीच पूर्ण होत असतो. कारण निसर्ग आपल्याला देत नसतो तर परत करत असतो. मला जर विचारलं की मागच्या वर्षी 2022 मध्ये तुम्ही असं काय मिस केलेलं असेल, तर मी काहीही मिस केलेलं नाहीये. जे आहे त्याच्यासाठी मी थँकफुल आहे, ग्रॅटिट्यूड आहे, आणि 2023 साठी ज्या कुठल्या डिफिकल्टीज येतील त्याच्यासाठी माझ्याकडे सोल्युशन आहेच. कारण निसर्गाचा तो नियमच आहे, जर डिफिकल्टीज असल्या तर सोल्युशन सुद्धा आपल्याकडे आहे. ह्या ग्रोथ माइंडसेटने जर आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असू, नवीन वर्षात पदार्पण करत असू, तर नक्कीच 31 डिसेंबर 2023 म्हणजे हॅपी एंडिंग होणार आहे. चॅप्टर हे नवीन जरी सुरू झालं असेल, पण ते चॅप्टर आपण आधीच लिहिलेलं असलं पाहिजे. त्या चॅप्टरची जी किमया आहे ते आपल्या पद्धतीनेच झाली पाहिजे. म्हणजेच याच्यात सगळ्यांचाच विजय होत असतो. धन्यवाद.